अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे वसंतदादा शेतकरी पॅनलच्या पॅनलमध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण गटामधून मला आमच्या नेत्यांनी आदरणीय विक्रमसिंह दादांनी उमेदवारी दिली आहे. माझ्याबरोबर या पॅनलमध्ये असणारे इतर सर्व 14 उमेदवार म्हणजे एकूण सोसायटी गटामध्ये 11 उमेदवार आणि ग्रामपंचायत गटातील 4 उमेदवार. आज तिन्ही तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर मिरज कवटेमंगळ आणि जत तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या या वसंतदादा शेतकरी पॅनलला एवढा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की प्रत्येक सोसायटी सभासद असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील या सर्वांनी या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यांच्या कामावर विश्वास व्यक्त केलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आले होते अशा निवडून आलेल्या संचालकांच्या नातेवाईकांना आज जत तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल भयानक नाराजीचा सूर हा मतदारांमध्ये उठलेला आहे. जी बदनाम झालेली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या बदनाम झालेल्या सांगली कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचा नाव लौकिक वाढवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. स्वर्गीय बी आर काका शिंदे हे मार्केट कमिटीचे सभापती असताना त्यांनी केलेली कामं, त्यानंतर स्वर्गीय अशोकदादा शिंदे यांनी मार्केट कमिटी सभापती असताना केलेली कामं. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर दादा मार्केट कमिटी चेअरमन असताना दादांच्या काळामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा वेदाने सौदे सुरू सांगलीमध्ये सुरू करण्याचं काम अशोकदादांनी केलं होतं. या विचाराची माणसं आम्ही आहोत, त्यामुळे त्यांच्या विचारानं प्रेरित झालेले कार्यकर्ते आम्ही आहोत. त्यामुळे मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याचा विकास करण्याचा 100% प्रयत्न आज तिन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून मार्केट कमिटीच्या माध्यमातून आम्ही काम करू. आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, आमचे आमदार विक्रमसिंह दादा असतील, आमदार सुमंतई असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, विशालदादा पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे सर्व नेते या सर्वांच्या नेतृत्वावर या तिन्ही तालुक्यातल्या जनतेनं विश्वास ठेवलेला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 28 तारखेला सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण कपशी समोरील चित्रासमोरील शिक्का मारून आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं आणि 29 तारखेला महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलचा बोलायला असेल हा आमचा विश्वास.